अखेर पापाला वाचा फुटली आमदाराच्या पीएने केलेला भ्रष्टाचार अधिकाऱ्यांच्या अंगावर फुटला वाडा तालुक्यामध्ये आमदाराच्या पीएने म्हणजे गारगाव परळी विभागामध्ये कुठल्याही प्रकारची कामं न करता किंवा एकाच काम केल्याचं दाखवून दा चार चार वेळा बिलं काढणं हा जो प्रकार घडला होता आणि त्यामध्ये अठ्ठावन्न कोटींची बोगस बिलं ही आम्ही पुराव्यानिशी शासनाकडे सादर केली होती त्या प्रकरणाला आता यश आलेलं आहे राज्यपालांनी आता आदेश दिलेले आहेत आणि सात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करणं आणि त्याचबरोबर त्यांना सेवेतून बडतर्फ करणं या संदर्भामधली चौकशी कारवाई आता सुरू झालेली आहे पत्र आहे सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसचं एक महिन्यापूर्वी ते पत्र शासनाने काढलेलं आहे आणि आजपर्यंत म्हणजे आजच्या दिवशी आता सगळ्या अधिकाऱ्यांना हे पत्र पोहोचलेलं आहे त्या अधिकाऱ्यांची नावं आहेत राहुल उमाकांत वसईकर तात्कालीन कार्यकारी अभियंता जव्हार विजय दत्तात्रय सपकाळे कार्यकारी अभियंता सांभा विभाग जव्हार त्याच्यानंतर चंद्रकांत अण्णासाहेब पाटील तत्कालीन उप अभियंता जे आता सी ए पाटील म्हणून ज्याला सांगायचे ते उप अभियंता आणि राजेंद्र शालिग्राम पवार तत्कालीन कार्य अभियंता जव्हार हे सेवानिवृत्त झालेले आहेत तीन कार्यकारी अभियंते एक उभियन उप अभियंता यांच्यावर आता बडतर्फीची टांगती तलवार आहे म्हणजे यांच्याकडनं अठ्ठावन्न कोटी रुपये हे वसूल केले जातील का हे सगळे तुरुंगात जातील का ह्या शासनकता असतानाच आता राज्यपालांच्या आदेशाने जे पत्र काढलेलं आहे त्याच्यामध्ये या सर्वांवर बडतर्फीची कारवाई होणार आहे हे आता निश्चित झालेलं आहे म्हणजे जे ठेकेदार सांगत होते की कुठल्याही प्रकारची कारवाई कोणावर होणार नाही त्याच्यामध्ये चक्क तीन कार्यकारी अभियंते आणि एक उप अभियंता हा लटकलेला आहे आणि त्याच्यामुळं जो जव्हार पीडब्ल्यू मध्ये एक हजार कोटींचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावरही आता कारवाई होणं हे निश्चित झालेलं आहे